नमस्कार नमस्कार। आज मी तुम्हाला आंब्याचं साठ करून दाखवणार आहे, म्हणजेच आंबा पोळी। आता कसे आंबे आहेत म्हणून आपण आंबे खातो, आता पावसाळ्यात कसं श्रावणात वगैरे उपवास असतात, त्याच्यासाठी आपण हे साठ करून ठेवायचं, उपवासासाठी पण चांगलं। आंब्याचं साठ म्हणजे कसं, माणसानं जरा कठीण वाटतं की आंब्याचं साठ कठीण बनवायला, पण मी तुम्हाला आज आमच्या कोकणी पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे आंब्याचं साठ। हे आंबे घेतलेत मी, हापूस घेतलेत, आंबे हापूस घेतला, रायवल आंबे घेतला तरी पण चालेल। हा साखर आणि वेलची पावडर, वेलची पावडर कशी असली तर टाका, नाही टाकलात तरी पण चालेल। त्यासाठी आपण आधी आंब्याचा रस काढायला पाहिजे। हे बघा, आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेत आहेत, अशी काच काढायची आंब्याची आणि असे कोळीसकट असे कापून घ्यायचे। हे बघा, असे बघा कसे हे आमचे हापूस आंबे आहेत, आणि असे तुकडे करायचे। कोळी बरोबरच कापायचे, म्हणजे कसं जास्त त्याला मास राहत नाही, म्हणजे रस राहत नाही, रस कोळीला राहत नाही। बघा अशी कोळी ही दिसायला पाहिजे बाट। आई इकडे आंबे कापते आहे, पटकन मी पटापट आता घर काढून घेतो। बारीक काटावाला चमचा घ्यायचा आणि पटापट असं कोपऱ्यावर ना सालीला घासून एकदम असं घर काढून घ्यायचा। बघा असं चमच्यान काढलं ना की कसं साल कशी सालीला आंबा राहत नाही। हा असं हा बघा, सगळा घर मी काढून घेतलाय आंब्याचा, कोळीचा पण, कोळी पण चांगली आपल्याला अशी पिळून घ्यायची। आणि आता आपल्याला हा घर मिक्सरला लावून घ्यायचा आहे। हे बघा, आता मिक्सरच्या भांड्यात असा हा घर सगळा फिरवून घ्यायचा आहे, बारीक करून घ्यायचा। बघा कसा आमरस झालाय, मस्त अगदी हापूस आंब्याचा रस। हा आणि ही साठं आपल्याला कधी घालायची आहे, सकाळच्या वेळेलाच घालायची आहेत, म्हणजे उन्हात पटकन, ऊन पडल्याबरोबर उन्हाला लागायला पाहिजे असं, म्हणून सकाळच्या वेळेलाच हे पटकन आधी करायची साठं उन्हाच्या आधी। आपल्याला हे बघा गरम करायचं आहे हा रस, आपल्याला चूल पेटवली आहे, एकदम मऊ करायचं आहे। बघा गोळे वगैरे ठेवायचे नाही आपल्याला, आणि आता आपल्याला ह्याच्यात ही साखर टाकायची आहे। बघा साखर टाकल्यामुळे ना साठ जरा असं खुसखुशीत होतं। हा अशी थोडी साखर टाकायची, आणि ही वेलचीची पावडर, वेलचीची पावडर तुम्ही असली तर टाका, नाही टाकल्यात ना तरी पण चालेल। हा आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण हे गरम करून घ्यायचं आहे चांगलं, आणि गरम गरमच साठ घालायची आहे। गरम केलात ना आणि लगेच तुम्ही साठ घातलात ना की सुकायला पण चांगली मदत होते, पटकन सुकतात मग। बघा कसं साखरेमुळे कसा कलर कसा बदलला नाही बाबी, म्हणजे जरा चमक येते। हा एका बाजूला रस गरम होतोय, पटकन मी परातीला आणि ताटाना तूप लावून घेतो, म्हणजे कसं आपली साठ आहेत ना ताटाना चिकटणार नाही। आणि कसं पटापट गरम गरमच टाकायचंय ना आपल्याला, आधी तयारी करून घ्यायची, थोडस लावायचं तूप। आणि कसं माहिती आहे, ढवळतच असं राहायचंय आपल्याला, गॅस कमी जास्त करून खाली चिकटायला नको आणि लागायला करपायला नको, म्हणून आपण असं फिरवून घ्यायचं सारखं। आणि मेन म्हणजे कसं असे गोळे ठेवायचे नाही अजिबात, गोळे आपण मिक्सरला पूर्ण असे बारीक कर, कारण मग ताटात टाकल्यावर ना ते गोळे दिसतात मग। हा असं चांगले बुडबुडे येतात आहेत ना, म्हणजे गरम चांगलं झालं आहे। बघा असं 5 मिनिटं आपल्याला कमी जास्त करून, चूल कमी जास्त करून असे कड काढून घ्यायचं आपल्याला, आटवायचं नाही किंवा काय नाही, काय नाही करायचं, फक्त गरम करायचं। आता तूप लावलेलं आहे, पटापट आता सुकत घालूया।
बघा अशी कडकडीत उन्हात सकाळच्या वेळेला आपण साठही बनवायची आणि अशा कडकडीत उन्हात आपण ही सुकत घालायची आहे. हे बघा आणि ठेवताना पण कसं अशी सरळ पाहिजे हा, असं वाकडं झालं ना की हे असं रस एका बाजूला सरकतो. हा सरकतो म्हणून अशी सरळ ठेवायची. आणि आता आपल्याला ही चार दिवस सुकून घ्यायची आहेत चांगली. आपण बघूया, दाखवीन तुम्हाला मी. ही बघा एका दिवसात ना अशी सुकली तेवढी बघा, हाताला लागत नाही आहे ना. अजून दोन दिवस ही कशी, नंतर सकाळी आता नाही निघणार, सकाळी मग कशी अशी टोकदार अशी सुरी घ्यायची आणि साय अशी मोकळं करायची आणि मग सकाळी ही परतणार मग चांगली. ही बघा अशी चार दिवस लागतील ही अशी कडक सुकवायची म्हटल्यावर. आणि चांगली सुकवली ना की मग कसं माहिती आहे, पावसात टिकतात पण चांगली. काय हवे, हां टिकायला मस्त. मग एक दिवस उन्हात सुकली तर आहेत, आता आपण ना दुसऱ्या दिवशी सकाळी अशी सुरी घ्यायची टोकवाली. हे बघा आणि अशी साईडने सगळं कडा मोकळा करायचा. हे बघा पातळ घातल्यामुळे कशी सुकलीत आणि हे बघा कसं निघालंय ना मस्त. बघा वे मस्त सहज निघतं ना. हां मग एक दिवस ऊन लागलं पण कसं हे पातळ घातलंय म्हणून ना, जाड घातलं असतं तर एवढ्या चुकलीत नसती. वेळ लागला. हां वेळ लागला असता. आता कसं ऊन पण कमी जास्त असं पण असतं ना. बघा कसं पण हे आताच काढायचे आहे, नंतर एक दिवस अजून दोन दिवस सुकवलंच ना परत ते निघणार नाही. हां चिकटून राहतात मग. हे बघा कशी मस्त अशा पद्धतीत तुम्ही साठही करून बघा. हे बघा आजचा हा दुसरा दिवस कशी मस्त सुकलीत आहेत बघा. आता ही अशी एका हे ताटात सगळी ठेवायची काढून हे बघा घडी करून. आणि दुसऱ्या दिवशी आता परत उद्या सकाळी ही कॉटनचा कपडा घ्यायचा आणि कॉटनच्या कपड्यावर अशी सुकत घालायची. दोन दिवस परत हे सुकवायची. बघा कशी मस्त झाली आहेत बघा साठ. हे बघा चार पाच दिवस ना कडकडीत उन्हात अशी सुकून घेतलीत आहेत. ही पातळ आहे त्याच्यामुळे पटकन सुकली, जाड जर घातलात ना तर सुकायला वेळ लागेल जरा. पण आपल्याला ही कडकडीत उन्हातच सुकवायची आहेत आणि अशी कडक करायची आहे, नरम नाही करायची. कडक करायची म्हणजे कशी, कडक केली ना की राहतात चांगली, अगदी वर्षभर सुद्धा राहतात. पावसात आपल्याला खायला श्रावण महिन्यात वगैरे ही साठं उपयोगी येतात चांगली, उपवासासाठी वगैरे. म्हणून अशी पातळ घालायची आणि कडकडीत चांगली सुकवायची, नरम ठेवायची नाही. नरम ठेवलात ना की कसं मग बुरशी वगैरे येते ना हवे. हां हे कशी मस्त झाली त्यात साठ, छोटी मोठी कशी पण आपल्याला घालायची बघ. ताटं आपल्याकडे ना असतील तशी कशी झाली तर बघा. अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे. आणि कसं ते आपण रस कडवतो ना आणि साखर टाकतो त्याच्यामुळे ही चमक साठाना नाही हवे. हां अशी पिवळी दिसतात बघा मस्त. खाण्यासाठी तयार. खाण्यासाठी तयार. आणि ठेवायची म्हणजे कशी, आपण घडी करून सुद्धा ठेवू शकतो किंवा हे ह्याचे आपण तुकडे करायचे आहेत, कापून ठेवायचे आपण मस्त भरणीत भरून ठेवायची तुकडे करून म्हणजे खायला बरं. हा अशी कैचीन सोपं पडेल असं कापून घ्यायचं. कशाने पण कापा तुम्ही. हे बघा अशी तुकडे मोडायला पाहिजे. बघा कसे मोडले तर आपण चौकोनी कसे पण करा. बघा कसे मस्त असे खायला पण मस्त. आज मी तुम्हाला हे आंबा पोळी म्हणजे साठ अशी करून तुम्हाला दाखवलेली आहेत. अशीच्या अशी तुम्ही नक्की करून बघा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.